नमस्कार, मी अमृता. नमस्ते ओगणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि या दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगने करूया. आणि या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आत्ताचं कोकणातलं वातावरण आहे खूप मस्त आहे. अजूनही वातावरणात थंडावा आहे. आज थोडंफार धुकं पडलं आहे पुन्हा एकदा. दुपारचं पण परत एकदा ऊन असतं आणि असं वेगवेगळं वातावरण कोकणात सध्या चालू आहे. तर अशा वातावरणामध्ये आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि बघूया आज काय विशेष होत आहे का आणि आजचा दिवस कसा जातो ते. खोबऱ्याच्या वाट्यात जरा बुरशी आली होती. आपण वर्षभराचं जे जिन्नस बघतो ना तेव्हा भरलेल्या होत्या, पण आईने आता त्या स्वच्छ धुतल्या आहेत आणि मी बाहेर उन्हामध्ये वाळत घालण्यासाठी निघाले. तर आमची पत्र्याची शेड आहे, त्या पत्र्याच्या शेडवरती ठेवणार आहे म्हणजे छानपैकी सुकून जातील या वाट्या. आणि ही आहेत ना इकडे चिरफळं पण ठेवलेले आहेत आम्ही वाळायला, कारण ही जी चिरफळं आहेत ती धान्यामध्ये ठेवल्यानंतर धान्याला कीड वगैरे लागत नाही. तर ती परवाच आईंनी कुठून तरी आणली होती, ओली होती, पण गेले 3-4 दिवस आम्ही उन्हात ठेवतोय जेणेकरून छान सुकतील. हो, सकाळपासून सकाळची कामं तर होतच होती आणि आता दुपारचं पण सगळं आवरलेलं आहे आणि जवळजवळ संध्याकाळ होत आलेला आहे आणि संध्याकाळी पुन्हा एकदा व्हिडिओला स्टार्ट करते. तर पाणी आलेलं आहे आणि जसं की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमच्या घराच्या समोर काही फुलझाडं लावलेले आहेत, तर त्या उन्हाळ्यामध्ये आत्ता पाणी रोज घातलं तरच ती झाडं टवटवीत राहतात छानपैकी. तर आत्ता पाणी मी घालणार आहे कारण बाबा घरी नाही आहेत, त्यामुळे ते काम माझ्याकडे आलेलं आहे. तर पाणी घालणार आहे आणि समोर जरा जी धूळ उडते की नाही त्याच्यावरती सुद्धा पाणी मारलं की जरा धुरळा बसतो. तर हे आपलं जे डेली काम आहे तर ते मला आत्ता करायचं आहे आणि मी आता ते करायला घेणार आहे. आणि तेच तिथेच सायकल पण चालवतोय कारण संध्याकाळचा वेळ मुलांचा काहीतरी खेळामध्ये गेला पाहिजे, तर त्याचं सायकल चालवणं सुरू आहे. आणि त्याच्यासोबत मी तिथे आता झाडं छानपैकी शिंपून घेणार आहे पाण्याने. संध्याकाळची जी काही छोटी मोठी कामं होती ती तर आत्ता झालेली आहेत आणि आत्ता संध्याकाळच्या जेवणाची गडबड सुरू झालेली आहे. आणि जेवणामध्ये आपली तांदळाची भाकरी तर आहेच, तुम्ही इकडे बघू शकता की तव्यावरती भाकऱ्या तयार होत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण भाकरीसोबत डांगर भिजवणार आहोत आणि हे जे डांगर आहे ते ग्रामीण भागात बऱ्याच म्हणजे पूर्वीपासून म्हणजे खाल्लं जातं. जसं की झुणका आणि भाकरी प्रसिद्ध आहे तर तशी डांगर आणि भाकरी पण प्रसिद्ध आहे. तर हे जे डांगराचं पीठ आहे ना ते तुम्हाला माहिती आहे की मी मम्मीकडे गेले होते तर मम्मीने ते पाठवून दिले इकडे. बाबांना पण आवडतं, मला पण आवडतं आणि आम्ही सगळेजण खातो ते. आणि खूप अत्यंत सोपी अशी त्याची रेसिपी आहे, फक्त ते पीठ भिजवायचं असतं आणि आज भाकरीसोबत आपण ते खाणार आहोत. तर जेव्हा ते भिजवेन तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच अत्यंत सोपी अशी अशा पद्धतीने ते पीठ भिजवायचं. पण त्याची टेस्ट जी असते ना ती एकदम भन्नाट असते, त्यामुळे मला तर ते खूप आवडतं आणि बाबांना पण आवडतं. तर आज भाकरीसोबतचं भाजीचा मेनू म्हणजे डांगर असणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे डांगराचं पीठ आहे आणि ते भिजवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण फक्त कांदा तिखट मीठ टाकलेलं आहे आणि पाण्यात ते सगळं मिश्रण आपण भिजवून घेतलेलं आहे. अशा सोप्या पद्धतीने डांगर भिजवता येतं आणि भाकरीसोबत हे डांगर खूप मस्त लागतं. तर असा होता माझा आजचा दिवस. आज विशेष काय नाही घडलं, पण सकाळपासून घरातली कामं तर होतच होती आणि वाळवण्याची पण थोडीशी कामं होती. त्यानंतर संध्याकाळी झाडांना पाणी पण घालायचं होतं आणि मग आपली नेहमीची दुपारची जेवण रात्रीची जेवण असं सगळं होतं. आणि आजचा वेगळा मेनू होता तो म्हणजे डांगर, तुम्ही बघितलंच असेल. तर हा कोकणातला सुद्धा अजून एक प्रसिद्ध असा पदार्थ आहे जो इन्स्टंट आपण तयार करू शकतो. तर आमच्याकडे ते सगळेजण आवडीने खातात आणि आजच्या जेवणामध्ये डांगर आणि तांदळाची भाकरी असा मेनू होता. तर अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला
आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, काही कमेंट असतील तर नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.